विकासाचे जय पर्व। निमगुळ शिंदखेडा मतदार संघातील एक महत्त्वाचं गाव। आपल्या अहिराणीमध्ये एक म्हण आहे, ज्यांनी देखी नाही मुंबई त्यांनी देखो निंबुई, अशी ख्याती असलेलं हे गाव। पण पूर्वी या गावचा हवा तसा विकास झाला नव्हता, परंतु 2004 साली शहादा दोंडाईच्या विधानसभा मतदारसंघातून निमगुळवासियांनी जयकुमार भाऊंसारख्या युवा नेत्याला आमदारकीची संधी दिली। जयभाऊंनी देखील आपल्या कर्तव्याची जाण ठेवत अगदी पहिल्या दिवसापासून या गावात विकासाचा पाया रचायला सुरुवात केली। गावकरी मागतील तेवढा निधी आणि योजना जयभाऊंनी निमगुळकरांना उपलब्ध करून दिल्या। 2004 पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी या गावासाठी एकही काम आणलं नाही, पण जयभाऊंनी संपूर्ण धुळे जिल्ह्यात देखणा ठरेल असा गाव दरवाजा, 3 ठिकाणी हायमास्ट लॅम्प, गावातील धर्मशाळा चौक, दलित वस्ती चौक, आदिवासी वस्ती, चौधरी गल्ली, गढी परिसर, नवा प्लांट परिसर, गोवर्धन चौक, त्याचबरोबर गावात अंतर्गत रस्ते तयार केले। गावासोबतच शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी चावळदे रस्ता, तावखेडा रस्ता, लाही वाट रस्ता, झिरवे वाट रस्ता आणि आडी वाट रस्ता अशा गावच्या आजूबाजूला रस्त्याचं जाळं उभारलं। त्यासाठी तब्बल 70 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला। त्याचबरोबर वर्षानुवर्ष रखडलेला निमगुळ पथारे रामी मालपूर या अत्यंत महत्वाच्या रस्त्यासाठी 3,27,00,000 रुपये निधी उपलब्ध करून देत जयभाऊंनी या रस्त्याचाही प्रश्न सोडवला आहे। त्याचबरोबर निमगुळ वळदे चावळदे रस्त्यासाठी देखील 98 लाखांचा निधी देऊन या रस्त्याचंही काम मार्गी लावलं आहे। आता या रस्त्याच्या दुरुस्तीची गरज निर्माण झाल्यानं त्यासाठी देखील भाऊंनी निधी उपलब्ध करून दिला आहे। आता गावात असलेल्या नारायणवाडी आणि होळी चौकातल्या काँक्रिटीकरणासाठी भाऊंनी 10 लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे। ती लवकरच पूर्ण होऊन आपल्या गावात 100% काँक्रिटीकरण होणार आहे। तरुणांच्या आरोग्यासाठी भाऊंनी ओपन जिमची संकल्पना मांडली आणि नुकताच त्याला 5 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे। लवकरच या ओपन जिमचं काम पूर्णत्वाला येईल। आपल्या गावातील दलित बांधवांचा विचार करता भाऊंनी दलित वस्तीत 100% काँक्रीटचे रस्ते आणि गटारांची कामं पूर्ण केली आहेत। त्यासाठी 12 लाख रुपये निधी खर्च झाला आहे। याच ठिकाणी सभागृहाकरता 10 लाख रुपयांचा निधी भाऊंनी मंजूर करून घेतला आहे आणि स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीकरता 7 लाख रुपयाचा निधीही मंजूर झाला आहे। मुस्लिम बांधवांची देखील गेल्या 25 वर्षापासून कब्रस्तानच्या जागेवर संरक्षक भिंत बांधण्याची मागणी होती, ती भाऊंनी मागणी पूर्ण केली आणि या कामासाठी देखील 7 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आणि उर्वरित कामासाठी आणखी 5 लाख रुपयांचा निधी भाऊ लवकरच मिळवून देणार आहेत। आपल्या गावात आदिवासी समाजाचंही मोठं वास्तव्य आहे। या बांधवांसाठी देखील भाऊंनी ठक्कर बाप्पा योजनेतून या वस्तीसाठी 20 लाख रुपयांचं काँक्रिटीकरण, दुसऱ्या योजनेतून महिलांकरता शौचालय, देवमढी अशी कितीतरी कामं 7 लाख रुपये खर्च करून केली आहेत। आपल्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती चांगली नव्हती, म्हणून गेल्या 10 वर्षात जयभाऊंनी या ठिकाणी सौडॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचं निवासस्थान, परिसराचं काँक्रिटीकरण अशी कामं जवळपास 70 लाख रुपये निधी देऊन पूर्ण केली आहेत। शिवाय एक रुग्णवाहिकाही उपलब्ध करून दिली आहे। जयभाऊंच्या या प्रयत्नांमुळे आपल्या निमगुळवासियांचा आरोग्याचा प्रश्न सुटला आहे। आज राज्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई आहे, मात्र जयभाऊंच्या प्रयत्नांनी तापी नदीवरून आपल्या गावाला स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आणि आपल्या गावचा पाण्याचा प्रश्न मिटला। तसंच शेतीसाठी जलयुक्त शिवार योजनेतून ठिकठिकाणी साठवण बंधारे, नाला खोलीकरणाची कामं जयभाऊंच्या प्रयत्नांनी झाली। त्याशिवाय 30 पेक्षा अधिक आपल्या शेतकरी बांधवांना प्रत्येकी 3 लाख रुपयांचा निधी सिंचन विहिरी बांधण्यासाठी भाऊंनी उपलब्ध करून दिला। याशिवाय पर्यटन विकासाच्या माध्यमातून गावचं श्रद्धास्थान असलेल्या बाबांच्या मठासाठी 22 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे। खासदार निधीतून भवानी मातेच्या मंदिराकरता सभागृह आणि मराठा व्यायामशाळेच्या इमारतीकरता सुद्धा निधी उपलब्ध करून दिला आहे।
भाऊंची आपल्या गावाशी नाळ पूर्वीपासूनच जुळली आहे. त्याचंच उदाहरण म्हणजे 2001 साली भाऊ केवळ 25 वर्षाचे असताना जय बजरंग व्यायामशाळेकरता स्वतःच्या खर्चातून 1,00,000 रुपयांची मदत भाऊंनी केली होती. अलीकडच्या काळात देखील गावातील शेकडो लोकांना घरकुल, संजय गांधी निराधार योजनेतून अनुदान, उज्ज्वला योजनेतून शेकडो गृहिणींना गॅस अशी कितीतरी कामं आपल्या जयभाऊंनी निमगुळवासियांकरता केली आहेत. जयभाऊंना आपल्या ग्रामवासियांच्या वेदनांचीही खूप काळजी आहे. या जाणीवेतूनच त्यांनी वना देवचंद बागल आणि वसंत रघुनाथ बागल यांना गंभीर स्वरूपाच्या आजारपणात उपचारासाठी 1,00,000 मोलाची मदत मिळवून दिली. स्वर्गीय राजेंद्र शामराव बागल, जयवंत राजाराम बागल, अनिल रामदास बागल, गजेंद्र सिसोदे, प्रफुल्ल सेंदाणे ही आणि इतर मंडळी आपल्याला अपघातामुळे सोडून गेली, पण जयभाऊ त्यांच्या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मोलाची मदत मिळवून देत दिलासा दिला. असा हा उच्च शिक्षित, सुसंस्कृत, सर्वांची जाण असणारा, विकासाची नवनवीन स्वप्न बघणारा कर्तबगार नेता जयकुमार भाऊंच्या रूपानं आपल्याला लाभला आहे. येणाऱ्या काळात आपणही जयभाऊंच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याची गरज आहे. चला तर मग संकल्प करूया आणि जयभाऊंना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवूया. जयकुमार भाऊ तू मागे वळव, हम तुम्हारे साथ हैं.